ओबीसींचा आणि मराठ्यांचा कुठे एक तर जातीवाद नाही आमचं त्यांच्याशिवाय धकत नाही ताई आणि त्यांचंही आमच्याशिवाय धकत नाही आम्हाला जर अडचण आली दिवस अडचण आता आम्हाला पाच सातशे रुपये पाहिजेत आम्ही काय देवेंद्र फडणवीस साहेबला जाऊन मागू शकत नाही तिथं कारण तिथं पोलिसच मारण्याचं असते जायचं का आम्हाला एकमेकाला सुखादुखाला गरज लागते एकमेकाच्या बांधावर लागते याच्यात लागते हे फक्त छगन भुजबळ भासवतोय ना धनगरांचे नेते भासवते आहेत ना ओबीसीचे दुसरे नेते भासवते आहेत हे फक्त छगन भुजबळ भासवतोय की मराठवाड्यात किंवा महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठावादे अजिबात नाही अजिबात नाही आणि कधी होणार सुद्धा नाही कारण आम्हाला एकमेकात राहायचंय आम्हाला एकमेकाच्या सुखात राय जायचंय जा जा, एकमेकाच्या जा, कधीही होणार नाही हे फक्त छगन भुजबळ त्याच्या राजकीय स्वार्थासाठी धनगरांचे ओबीसीचे मराठींचे भांडणं लावतोय हे मूळ कारण आहे आणि त्याला त्याचा त्या राजकीय स्वार्थासाठी म्हण मन ना म्हणा त्याला धनगरांना एसटीतून आरक्षण दे आहे ना ओबीसीचा नेता छगन भुजबळ मन म्हणा नाही म्हणत याचाच अर्थ कळतो की तो किती मनात विदूषक असणारा माणूस